मी अंजली इंद्रकुमार फडणीस, मी आणि माझ्या पतीने मिळून 17-18 वर्षापासून कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला. मी नोकरी करत होते, नोकरी सोडल्यानंतर काय घरात बसून काय करणार म्हणून 4-5 वर्षानंतर आम्ही हा बिझनेस सुरू केला कॅटरिंगचा. मला आवड होती, माझ्या पतीला पण आवड होती, त्यामुळे आम्ही हा बिझनेस सुरू केला. पहिल्या सुरुवातीला आम्हाला थोडा ऑर्डर येत होत्या, पण नंतर वाढत गेल्या, आमच्या ऑर्डर्स वाढत गेल्या आणि मग आम्हाला माणसं लागायला लागली, वेटर्स. आम्ही प्रत्येक ठिकाणी एक वेटर्स किंवा दोन वेटर्स, जशी माणसं त्यांची असतील, 15 माणसांचं असेल तर एक वेटर, 2 माणसं असतील तर 2 वेटर्स आम्ही पाठवत होतो. पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही कामाला सुरुवात करायचं, स्वयंपाकाला. 11 आमचं सगळं पूर्ण व्हायचं आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पाठवतो, विरार ते चर्चगेटपर्यंत आमच्या ऑर्डर्स जात होत्या. गणपतीच्या वेळेस आमच्याकडे जवळजवळ 14-15 ऑर्डर्स असायच्या, कोणाच्या 15 माणसांच्या, कोणाच्या 20 माणसा, कोणाच्या 25 माणसांच्या, अशा ऑर्डर्स जवळजवळ आमच्या 200-250 लोकांच्या ऑर्डर्स व्हायच्या दरवर्षी. ह्या बिझनेसमध्ये जे कॉस्टिंग लागतं, म्हणजे आता जर जसा मेनू असेल तसं कॉस्टिंग, ते सगळं माझे पतीच करत होते. कॉस्टिंगचं, मार्केटिंग सगळं ते सांभाळत होते. त्याच्यामुळे मला तेव्हा काहीच बघायला लागायचं, मी स्वयंपाकाचं बघायची किंवा डबे भरणं. आता 15 माणसांचं आहे तर 15 माणसांचा डबा कसा भरायचा? तर आमच्याकडे 15 माणसांचा डबा, 25 माणसांचा डबा, 35 माणसांचे डबे, असे आमच्याकडे टिफिन्स आहेत आणि त्या त्याप्रमाणे आम्ही ते टिफिन्स अरेंज करून मी स्वतः ते टिफिन्स भरून सगळीकडे पाठवते. तर पेंडेमिकमुळे गेल्या वर्षीपासून आणि माझे पतीचं निधन झाल्यामुळे आम्ही गेल्या वर्षी ऑर्डर्स घेतल्या नाही, तरी पण एक ऑर्डर मी केली, पण माणसं पण सध्या कोणी मिळत नाहीत आणि सगळे महाराज वगैरे पण गावाला गेलेत, कारण ते इथले नाही आहेत, बाहेरचे महाराज आहेत, त्याच्यामुळे ते आत्ता इथे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी एकटीनेच हे सगळं केलं मॅनेज. तुम्हाला माहितीच आहे गणपतीचं कितीतरी असतं, की जवळजवळ 14-15 जिन्नस असतात, ते त्याच्यात मोदक असतात, अळूवडी असते, पंचामृत असतं. गणपतीचं फेवरेट म्हणजे पंचामृत, मोदक आणि अळू पण गणपतीला लागतोच, त्याच्यामुळे हे सगळं करायलाच लागतं आम्हाला. आणि ते सकाळी आम्ही 4 उठून हे सगळं करतो. तर गेल्या वर्षीपासून पॅन्डेमिक असल्यामुळे गेल्या वर्षी जास्त ऑर्डर्स नाही गेल्या, पण आणि ह्यावर्षी माझ्याकडे ऑर्डर्स आल्यात, त्या पण फार घेऊ शकले नाही, कारण आणि आम्ही घरातूनच सगळं करतो. जे महाराज मोठ्या कॅटररकडे काम करतात तेच आमच्याकडे येतात आणि ते काम करतात. एकच महाराज येतो, पण त्यांचा हेल्पर, 2 हेल्पर असतात त्यांच्याबरोबर आणि वेटर जवळजवळ 15-16 वेटर असतात आमच्याकडे काम करायला. ह्यावर्षी माझ्याकडे 2-3 ऑर्डर्स आहेत, 50-55 माणसांच्या ऑर्डर्स आहेत आणि अजून तरी कोणी मला माणूस मिळाला नाही आहे, कारण सगळेजणं कुठे ना कुठे गेलेले आहेत, कोण आजारी, कोण करोनामध्ये गेले, त्याच्यामुळे सध्या मिळणं अवघड आहे. तरी पण मी हे सगळं करणार आहे. भाज्या वगैरे आता ऑर्डर्स दिल्यात, त्या भाज्या आता गुरुवारी येतील, शुक्रवारी गणपती, गुरुवारी भाज्या येणार, त्या भाज्या कटिंग वगैरे करून सकाळी 4 स्वयंपाकाला सुरुवात करणार आणि मला मदत माझा मुलगा आणि माझी सून करतातच. हा बिझनेस आम्ही आवडीने सुरू केला होता, माझ्या पतीने आणि मी मिळून, आणि माझ्या पतीला पण आवड होती, मलाही होती, आणि त्यांचं एक स्वप्न होतं की हा बिझनेस खूप वाढवायचा. तर जेव्हा मी लग्नाच्या ऑर्डर्स पण घेत होतो, छोट्या मोठ्या मुंजीच्या ऑर्डर्स आणि ह्या सगळ्या ऑर्डर्स आम्ही घेतच होतो. गेल्या वर्षी करोनाच्या वेळेस पण ते मला म्हणाले होते माझे पती की कसं होणार, काय होणार, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपण हा बिझनेस चालूच ठेवायचा आणि हा बिझनेस आपण वाढवायचा आणखी, आणि त्यांचं हे स्वप्न आहे, त्याच्यामुळे हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे.